सुमे सांग ना, अग सांग ना। अरे सांगितलं की काय नाही म्हणून। हे बघ, डॅडींनी मला तुझ्या अपेक्षा विचारायला सांगितलं, सांग ना। त्यांनी सांगितलं, तू विचारलंस, मी माझं सांगितलं, झालं की मग। ठीक आहे पायलट, तुला कधी वाटलं होतं का आपल्याशी गाठ पडेल ते? मला तर कधीच वाटलं नव्हतं। मलाही, आणि एवढ्या लवकर लग्न होईल हे तर अजिबात वाटलं नव्हतं। सगळं कसं अचानक झालंय ना, मला तर कधी लगीनच करायचं नव्हतं। का? अरे आमच्या गावातली ती मंद आहे का नाही, तिला तिच्या आई बाबाची लई काळजी आहे रे। ती पण माझ्यासारखी एकुलती एकच आहे, पण तिला तिच्या सासाची कधी सोडतच नाही। म्हातारी आई बाबासाठी जीव तिळ तिळ तुटतो बिचारीचा, पण तिचा संसार सोडून तिला काही येणं होत नाही बघ। सुमे, तू तात्यांची काहीही काळजी करू नकोस, आपण दोघ म्हणून काळजी घेऊ त्यांची। पण कधी कधी लई भ्या वाटत बघ। कसलं? तू एवढ्या मोठ्या घरातला पायलट सोडून जाशील की लांब कुठे तरी? मी आपल्या जमिनीवर राहणार आहे, तुला कस हुडकू र? साक्षात सुमी घाबरली। सुमी कधी घाबरत नाही कोणाला, आणि सुमीला सोडून जायचा इच्छा बी आणायचा नाही मनात। पाताळ्यात जरी लपलास ना, तर तिथनं हुडकून काढीन आणि तुझ्या झिंजा उपटीन। मम्मा, अरे जरा केस बीस काप की, भोपळा सारखं दिसते टक्कुर तुझ। तू आधी तुझ्या अपेक्षा सांग। अरे सांगितलं की काय नाही, हेच सांगत होतो मी डॅडींना, पण म्हणाले नाही, विचार तिला, सांग ना। हे बघ, प्रत्येक मुलीच्या काही ना काही अपेक्षा असतात, सांग। मी प्रत्येक नाही, एकच आहे पायलट। मला गाडी बंगला नोकर चाकर असलं काय बी नको, मला माझा माणूस चांगला पाहिजे। मग मी चांगलाच आहे, एकदम चांगला आहे। म्हणजे नसेन तर सांग आता तसं। अरे तू चांगला आहेस म्हणून आता बद्र टिकलाय तुम्ही पुढं, नाही तर कवच पळवून लावलं असत। पायलट, तू तात्यांची काळजी घेशील ना? सुमे, अगं तुझे तात्या हे माझे तात्या, त्यांची जबाबदारी आता माझी। पायलट, तू मला माझ्या अपेक्षा विचारलंस, आता तू तुझ्या अपेक्षा सांग की। माझ्या अपेक्षा? मला जीव हवाय तुझा। तर लग्न आधीच मारतोस का काय मला? अगं म्हणजे जेवण ग, जेवणात जीव आहे ना तुझा। अच्छा, अरे त्यात राग काय तुझा? दिला तुला जीव, अपेक्षा सांग। सांगू? काहीही झालं तरी मला सोडून जायचं नाही। आभार पडू दे, नाही जगबडी होऊ दे, ही सुमी तुला कधीच सोडून जाणार नाही। जगातलं कुठलं संकट आपल्या आड येऊ देणार नाही सुमी। ताई, सगळी तयारी पूर्ण झाली। हे बघ, हे आपल्या समोरच्या लग्नाच्या खर्चाचा अंदाजपत्रक, टोटल 7 लाख रुपये खर्च आहे। अर्थात सगळे रेट मी पाडून घेतलेत, पण तू एकदा नजर टाकलीस तर बरं होईल। अरे नरसू, मला कशाला दाखवतोयस, तू ठरव ना सगळं। असं कसं ताई, प्रश्न पैशाचा आहे ताई, पैसा माणसं तोडतो। नरसू, तुझ्या माझ्यात कधी पैसा आलाय का? तू जे करशील ते योग्यच करशील। मग ठीक आहे ताई, जरा एक घोळ झालाय का बेरजेमध्ये? 7 नाही 9 लाख आहेत टोटल।
नरसू अरे जेवढे असतील तेवढे असतील रे, मला नको सांगूस. समर कसा नाही आला ते सांगा दे. सकाळपासून गेलाय, तुमच्या बरोबर अजून आला नाहीये. आपण काय करणार, भाऊजींनी समरला सांगितलं अपेक्षा ऐक जाऊन तिच्या. तीन वेळा फोन केलाय मी, आलो आलोच म्हणतोय फक्त. अपेक्षा ऐकत बसला असेल. म्हणजे माझ्या लग्नाच्या खर्चाचा पूर्ण हिशोब झाला तरी तिच्या अपेक्षा संपत नाहीत का काय? कशा थांबणार म्हणा, चांगला मोठ्या घरातला मुलगा मिळालाय म्हणजे हाव सुटली असेल, दुसरं काय? नरसू हे फार झालं. ती मुलगी घरात आली रे आली की तिला बाहेरचा रस्ता दाखवायचा. अरे समरचं लक्ष राजकारणात हवं, त्या मुलीवर नकोय. एकदम बरोबर बोललीस ताई. लग्न झालं की त्या मुलीचं नशीब घ्यायचं आणि तिला आकलून द्यायचं. काहीही झालं तरी समरला आणि त्या मुलीला एकत्र राहू द्यायचं नाही. पायलट तू मला सोडणार नाहीस ना? तुला काय वाटत? सोडून तर बघ, मग कसे जिरवते ते बघशील तू. झालं तर मग. झालं ना, चल जाऊ आता मी. आणि तू बी जा, मगापासून तीन वेळा फोन येऊन गेला तुझ्या मम्माचा, माझ्या नावाने बोंब मारत असणार. सुमे काहीतरी अपेक्षा सांग ना यार, डॅडींना काय सांगू मी? अरे तू पुरी करतोस म्हणलास ना माझी अपेक्षा, आता आणि काय सांगू? पण तू कधी सांगितलीस तुझी अपेक्षा? तुझी माझी अपेक्षा एकच आहे की आपण दोघे एकमेकांना कधीच सोडायच नाही. अच्छा, मग का सोडून जातेस? मग काय 24 तास राहतोस माझ्या संगत? हो होय काय, असं केलं कसं होणार तू मुख्यमंत्री? तुम्हीच सांगा मिसेस मुख्यमंत्री. तुझी सगळी जिम्मेदारी मलाच घ्यायला लागती पप्पायला. आता तुला मुख्यमंत्री बनायचं तर लय मेहनत करायला लागल, चांगली कामं करायला लागतील. तू सांगशील ते करेन मी. असं असेल तर सगळ्यात आधी एक सांग, हे पप्पायला तू काय बी बन, पण आपली भाकर ती चतकोर का असेना, कष्टाची असली पाहिजे. कष्टाची भाकर लय गोड असली बघ, असं आयत्या मिळायला चांगलं नसतं. सुमे मी आयुष्यात जे काही मिळेल ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीनेच, हा शब्द आहे माझा. बेस शब्दाला धरून राहा, सुमेला खोट चालत नाही माहित आहे ना? हो. बर मुख्यमंत्री साहेब जाऊ का आता? अहो मिसेस मुख्यमंत्रींना खानावीचा स्वयंपाक करायचा आहे. ठीक आहे जा. मम्मा आहे का? मम्मा सुमी. हा सासूबाई, आओ मी सुमी. कशा आहे तब्येत पाणी? ठीक आहे. खानावळ वाली आओ. मामाजी येऊन गेले दर्शनाला, तुम्ही आला नाही. बरं उद्या या विसर्जनाला, मी उकडीचे खास मोदक करणार आहे. नाही आम्हाला वेळ नाहीये. या नाही तर सोडणार नाही तुमच्या बाळाला. येत आहे ना? अहो कसला विचार करताय एवढा, या की? ताई फार डेंजरस मुलगी आहे ती, तू नाही म्हणलीस ना तर काहीतरी खुसपट काढेल, लग्न लांबणीवर पडेल. त्यापेक्षा हो म्हण ग प्लीज. सासूबाई अहो ऐकलं ना? हो येते. हा या वाट बघते बर का. यार तुझी मम्मा येणार आहे उद्या विसर्जनाला, लवकर घेऊन या.
एवढं ऐकलं ताई शेवटचं. नरसू, मी त्या खान मी त्या खानावळवालीकडे येणार नाही. अगं असं करू नको ताई, तू काल तर हो म्हणाली होतीस येते म्हणून. हो मग आज मी नाही म्हणते. जा सांग जा तिला. असं करू नको ताई. अगं तिच्याकडचे उकडीचे मोदक एकदम बेस्ट असतात बघ, ते खाऊ आणि येऊ. त्यात काय झालं एवढं? त्यात काय एवढं? अरे ती कोण कुठली आणि मला कशी काय ऑर्डर सोडते? ऑर्डर नाही ग ताई, प्रेमाने बोलवते तुला ती. नरसू मला ती तिचं प्रेम वगैरे काही नकोय. हा मला फक्त तिचं नशीब पाहिजे माझ्या समरसाठी. हो समरला मुख्यमंत्री बनवणार माहितीये मला ताई, म्हणून तर म्हणतोय चल ना ताई. ताई ती फार डेंजरस मुलगी आहे. तू जर तुझा शब्द मोडलास तर ती लग्न मोडायला मागे पुढे बघणार नाही. अनुराधा चल जाऊया का? हे काय जाऊया का? तुम्ही निघालात पण. अहो पाहुण्यांच्या घरी जाताना एवढा उत्साह बरा दिसतो का? अग पण तू काल म्हणालीस होती म्हणून. पण आत्ता ताई नाही म्हणते. मम्मा अग पण काल तू येणार म्हटली होतीस ना. सुमीचा फोन आहे. हॅलो पायलट येतात ना हो सासूबाई? हो हो मम्मा तयारच आहे. रदर निघतोच होता मी. चल बाय. बघ ताई समरचा पण शब्द गेला आता, आता तुला नक्कीच यावं लागेल. ठीक आहे येते मी, पण मागच्या वेळी झालं तसं काही व्हायला नको. हा ताई तू काही काळजी करू नको, मी आहे ना ती माझी जबाबदारी, मी बघतो सगळं. तुम्ही गाडीत जाऊन बसा मी आलो. हो चला चल. आलेच मी. हॅलो मामा साहेब बोला की. हे बघ आम्ही तिकडे येतोय, तेव्हा मागच्या वेळेसारखा ताईला त्रास होता कामा नये. कूलर आणि खुर्चीची व्यवस्था करून ठेव. कूलर कूलर कुठं आणायचं आता? तो तुझा प्रश्न आहे, ती तुझी जबाबदारी आहे. तुझं तू बघ कूलर आला पाहिजे, नाही तर तुझं विसर्जन झालं म्हणून समज. हो हो सुरेश अरे बॉम्ब झाली. अरे मग बॉम्ब झाली तर सुमीकडे जा ना, म्हणजे ती तोड काय देईल तुला. हा सुमीकडे जा, म्हणजे ती सगळा निकालच लावून टाकेल. कर काय झालं? पाय मॅडम यायला लागल्या तिकडे. अरे मग पहिलं गावात जा, गावातले चार पोरं गोळा कर, पहिलं त्या गाडींच्या टायरांपाशी बसव बाबा. अरे त्याच जाऊ दे, ती बंगल्यावरच ड्रायव्हर बघून घेतली की मग. पण अरे पाय मॅडम गेल्या टायमाला आल्या होत्या का नाही, तेव्हा त्याच्यानी हिथं लय उखाडलं होतं. म्हणून मामा साहेबांनी सांगितलंय काय पण कर पण कूलर आण. कूलर? अरे हा त्या जाधवाकडे जा, सुमीच नाव सांग ना म्हणजे दिल तो. बर देवा सगळं कसं जुळून आलंय बघ, एवढ्या तेवढ्यासाठी काय बिघणं यायला नको. सुमी माझ्या काळजाचा तुकडा आहे बघ, तिचं लगीन बिनघोर पार पडू दे. आणि हा सुमी नांदा गेल्यावर मला एकटं राहायची ताकद दे रे बाबा. बाप्पा माझी सुमी सुखात नांदू दे. काय होतंय का बाप्पा प्रसन्न? आओ आधी पूजा आरती करा आणि मग काय मागायचं ते मागा की. दादा काय मागितलं पण तुम्ही? सांगायचं असतो वय. सुमीचा तापटपणा कमी होऊ दे, तिचा राग कमी होऊ दे, हे असंच काय तर मागितलं असणार तुम्ही. मी सांगत नसतो काय मागितलं ते. तुझा साडी नेसून तयार राहा. अजिबात नाही, दररोज दररोज साडी नेसत नसते मी. अग पण आज तुझी सासू येणार आहे सुमी. होणारी होय होय होणारीच. मग येऊ दे की.
सासूवर चालून घ्यायचं नाही असं ठरवलंय ना आपण. तुम्ही तयारी करा, आवरा पटपट पट. लक्ष्मण पायगड्या परत खुर्ची लवकर. या इन्वाईट. काही मॅडम. हा 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 या ना या. हे बघ, इथनं 2 किलोमीटरवर बाहेर जायचं गावाच्या आणि तिथं गाड्या पार्क करायच्या. का सांगतोय मी हे का? अरे का काय, मागच्या वेळेस आठवते ना ताई मॅडमला चालत जावं लागलं होतं पण माझ्या पायाचे तुकडे पडले होते. हा, तुमच्या पायाचे तुकडे पडू नयेत म्हणून गाड्या 2 किलोमीटर पार्क करायच्या. हा, आणि मी बोलवल्याशिवाय यायचं नाही. बर, तोपर्यंत गाडीच्या बाहेर अशी चक्कर मारत राहायची, हवा गेली नाही हे बघायचं. चालते. हा, मागच्या आठवते ना तुला? आठवते. हा, जा मग. तुमच्यात बसत नाही का गणपती? नाही, या आधी कधीच बसवलेला नाही. म्हणजे माझ्या मनात होत पण. आपण बसूया का गणपती? हा भाऊजी, आज विसर्जनाचा दिवस आहे, आता नाही गणपती बसवता येणार. या वर्षी नाही हो, पण आता सुनबा येणार आहेत घरात पुढच्या वर्षी. ताई फार उकडते का? आला 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 कूलर आला. आला कूलर आला. आता बघा कसं गार 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 वारं सुटते. अहो कशाला त्रास करून घेतलात, चाललं असतं की. नाही नाही, असू दे, ह्या घरात लय उकडतं. देवाला आलाय का महाबळेश्वरला फिरायला? अगं सुमी पाहुणचार आहे, तू गप की जरा. गप अस गप, चल चल गप जरा तू. खरंच साधी सजावट आहे आणि गणपती पण साधा आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची अशी देखणी मूर्ती पाहिजे म्हणजे मस्त मजा आली असते. आमच्या गावात ना एक माणूस होता, त्याला प्लॅस्टिक खायचा लई नाद लागला. अगं बाई मग तर काय, त्याला असं कलरफुल प्लॅस्टिक लय भारी दिसायचं म्हणून तो भस्म्या झाल्यासारखा प्लॅस्टिक खायचा. मग मग काय, एक दिवस डायरेक्ट ढगात. प्लॅस्टिक चांगलं नसते हवं आरोग्याला, माणसाच्या बी आणि निसर्गाच्या बी. म्हणून आम्ही मातीची साधी मूर्ती बनवली, जी मूर्ती माणसाचं निसर्गाचं नुकसान करती. त्यात देव कुठं असेल का? देव कधी नुकसान करतोय का आपलं? कधीच नाही. देव आपल्या मनात असतोय, आपली भावना चांगली असली की झालं. म्हणून आम्ही साधी मातीची मूर्ती बनवली, ते इको 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 फ्रेंडली. बरोबर, तुम्हाला माहित आहे बघा सगळं. नाही, माझ्यापेक्षा तुला जास्त माहित आहे. ते मला डायव्हरनं सांगितलं. ड्रायव्हर म्हणजे ते विमानाचा ड्रायव्हर? पायलट. पायलट म्हणते. हा, आमची सुमी इमान सारखीच आहे. ते पाय जमिनीवर येत आहो माझ, म्हणून वरच्या हवेतल्या गोष्टी ध्यानातच राहत नाहीत. माझी आपली जमिनीवरची हवा. चला चला विसर्जन उरकून घेऊया, मला मोदक खायची आहे ती. चला डायव्हर. अरे तू इकोवाला गणपती सांगितलंस, पण त्याचं विसर्जन कसं करतात त्याची तयारी करतोस काय? हो, मी निवदाच बघते. ठीक आहे, चालेल. बबन चल आपण तयारी करू. अरे तो काम बिघडवून ठेवलं सगळं, तू एकटाच बघ. बबन
तू पाहुणचार बघ पाहुणींचा. मी आले आलेच. कंट्रोल 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 ताई.